हाय, मी अजय बारी, कॅलिग्राफर, तुमचा कॅलिग्राफर मित्र. आज आपण बघणार आहोत एअर वॉटर ब्रश. एअर वॉटर ब्रश हे तुम्हाला पहिल्यांदाच नवीन असेल, काही लोकांना याबद्दल माहिती असेल तर काहींना माहिती नाही. तर चला आपण याबद्दल थोडक्यात माहिती घेऊया. हे ब्रश प्रमाणेच असतं. याचे हेअर जे आहे ते स्मूथ आणि छान त्याला एक टोक प्राप्त होतं. हे ओपन करताना आपण जनरली या साईडने ओपन करतो, पण हे उलट्या दिशेने ओपन होतं. याचं एक वैशिष्ट्य म्हणजे यात आपण पाणी भरू शकतो. चला पाणी भरून बघूया. तुम्ही बघू शकता मी यात पाणी भरलेलं आहे आणि परत आपण त्याचं नोझल जे आहे ते आपण बंद करत आहोत. याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, कुठून विकत घेऊ शकता. हा ब्रश तुम्ही वॉटर कलर यूज करू शकता, तुम्ही पेंटिंग सुद्धा करू शकता आणि कॅलिग्राफी सुद्धा करू शकता. यात बघा तुम्हाला पाणी दिसत आहे. आता याचं वैशिष्ट्य म्हणजे काय, आपण जर कुठे बाहेरगावी असाल आणि तिथे आपल्याला कॅलिग्राफी पेंटिंग करायची असेल, छान आहे. इथे बघू शकता तुम्ही, मी इथे वॉटर कलर घेतलेला आहे. यात फक्त आपण इथे प्रेस केल्यानंतर यातून ब्रशमधून खाली पाणी येते. पाणी आपण इथे घेऊ शकतो, म्हणजे तुम्हाला पाणी घेऊन जाण्याची गरज नाही, सहज हाताळता येतं आपल्याला ट्रॅव्हलिंगमध्ये. आणि याचे हेअर स्मूथ असल्यामुळे ड्रॉइंग करायला, कॅलिग्राफी करायला सुंदर आहे. मी इथे दोन कलरचं मिश्रण घेतलेलं आहे. याने तुम्हाला छान इफेक्ट मिळतो.
अक्षर बोलता, खरंच अक्षर बोलता। तुम्ही प्रॅक्टिस जर सुरू ठेवली तर तुम्हाला असे वेगवेगळे माध्यम यूज करून सुद्धा तुम्ही अक्षर लेखन करू शकता। आणि एअर ब्रश तुम्ही एकदा वापरून बघा, याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। धन्यवाद।